ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलेलं आहे. बंधूंनो, आपल्याला अपेक्षा आहे की आम्ही जे काम करतो आहोत त्या कामाची पोचपावती आपल्यापर्यंत पोचली पाहिजे. आम्ही काय काय काम केलेलं आहे त्या कामासाठी आम्ही युती केली आहे, तर युतीमध्ये आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे, पत्रकारांनी आपण लोकांपर्यंत पोचवले पाहिजे की बाबा हे काम आम्ही तुमच्या अपेक्षेने घ्या. येणाऱ्या काळामध्ये जर मस्के निवडून आला कदाचित तो तिकडे असेल, आम्ही वेगळे नाहीत, आपण सगळं एकत्र आहोत. आपण पत्रकारांना विनंती तशा बातम्या छापू नये, कारण आम्ही एकत्र आहोत. तो मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आहे, तो माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे. काही अजून तुम्हाला एक खाली पोस्टिंग असेल याची दुसरी पोस्ट, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं हे प्रथम आलं पाहिजे ह्या अपेक्षेने आम्ही आपल्याला ज्या स्लम एरिया आहे त्या स्लम एरियाचं जसं मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन झालं तसं महाराष्ट्री एमआयडीसीच्या अंडर असलेल्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही नरेश मस्केंना विनंती केलेली आहे. पण असं 100 काम आपण सांगत असतो आणि त्या कामामध्ये प्रत्येकाच्या लाईनीमध्ये जे काम आहे जसं हिंदू बिलचं काम आहे. आता त्यांनी आम्हाला शब्द दिला होता मोदी साहेबांनी की राम मंदिरचं झाल्यानंतर आपण थोडी त्याच्या बी कामाला हातभार लावू, तर आम्ही त्यासाठी आम्ही त्या युतीमध्ये आहोतच ना, तर आम्ही त्याचा पाठपुरा करणार आहोत. तसं काही नाही आहे, कारण पंतप्रधान मोदी एखादा प्रश्न जर घेतला हातात तर तो सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही जिद्दी लोक आहोत, आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन ते काम करूनच घेऊ. लोकांना अपेक्षित आहे की हिंदू मिलचं काम झालं पाहिजे. त्याच्या पलीकडे आमचं सुद्धा परिश्रम आहे, आम्ही उद्घाटन करून घेतलेलं आहे त्याचा प्रोजेक्ट आहे. आणि मला असं वाटतं की राम मंदिर पेक्षाही भव्य दिव्य अशा प्रकारचं संकल्पना मोदींच्या डोक्यात आहे. त्यासाठी फंड लागतो, त्या सगळ्या क्रायटेरियातून जावं लागेल, तर ते कदाचित आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा पाठपुरा होईल. त्यासाठीच आमचे प्रयत्न असणार आहे की प्रत्येकाला व्यवस्थित सुसंस्कृत चांगलं घर, स्लॅबचं घर असलं पाहिजे, त्याचा टॉयलेट बाथरूम असला पाहिजे, अशा प्रकारची सुविधा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून दिली जाईल. आणि तीच अपेक्षा आम्ही करणार आहोत की बाबा पुनर्वसन अशा दृष्टिकोनावर की प्रत्येक घर हे सुंदर आणि सुस्वच्छ आणि आरोग्याला हानिकारक होऊ नये, आरोग्याला सुखदायक होय. आणि त्यासाठी सगळ्या ज्या गोष्टी लागतात मानवाला जगण्यासाठी त्या पूर्ण पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. निवडून आल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासंदर्भात आहे, नव्या मुंबईच्या पार्किंगच्या प्रश्नासंदर्भात आहे, आता RTI केंद्र सरकारने आताच पारित करून परत RTIच्या ॲडमिशन संदर्भात प्रश्न आम्ही सोडवलेला आहे, त्यानंतर नव्या मुंबईतल्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती पाठपुरावा करून जर तो पुरावा आमच्याकडनं होत नसेल तर त्यासाठी जन आंदोलन आम्ही करण्याची तयारी केली. मतदारांना काय आव्हान करायचं? मतदारांना हे सांगू की आपण सुज्ञ लोक आहात, आपल्याला आपलं काम झालं पाहिजे, आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती जतन झाली पाहिजे, आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा आनंदाने उत्साहाने राहिला पाहिजे. तो मतदार राजा आहे, त्याला कळालं पाहिजे की आपण हुकुमशाही देशामध्ये राहत नाही, लोकशाही देशात राहतो आहोत. लोकांना लोकांनी मानलेला राज्य, या राज्यामध्ये आपण प्रत्येकाने चांगल्या प्रकारे गुणागोंधळात राहिलं पाहिजे, वादात लक्ष न देता चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण स्वइच्छेने मतदान केलं पाहिजे. मतदान राजा हा सुज्ञ आहे, कोणाला तसं सल्ला द्यायची गरज आवश्यकता लागत नाही. भारत हा हे सुसंस्कृत राज्य आहे, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तो मतदान करील ही अपेक्षा आम्ही आवाहन करणार होतो. ना सुंदर असं नवीन शहर बनावं आणि डिवायडरमध्ये जी जागा आहे त्या जागेमध्ये झाडं लावून उष्ण घातापासून वाचवण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न करावा. ओ साहेब, तुमचं युवक आहे, महिला